नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वनमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठामार्फत होत असलेल्या परीक्षेची हो महत्वपूर्ण माहिती त्यासोबत कोणत्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाने जाहीर केले याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण जर बागे प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन माहिती तसेच बातम्या कळतील शिवाजी विद्यापीठाच्या मार्च एप्रिल दोन हजार बावीस उन्नाळीसराच्या एकूण सातशे सत्तेचाळीस अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी विद्यापीठ स्तरावरील पाचशे एकसष्ट परीक्षांपैकी काही परीक्षांना दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पासून एमसीक्यू क्यू ऑफलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी बीएससी बी एम बी एम ए बीई बी ए बी एड बॅचलर ऑफ आर्किटेक्चर एमएससी बी फार्मा बी आय डी एस सी बीबीए बीएससी एमएससी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इत्यादी एकोणतीस अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या या परीक्षेत एकूण पंधरा हजार सहाशे नऊ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी एकूण आठ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले असून आजपर्यंत एकूण एकशे एकोणचाळीस परीक्षांचे निकाल घोषित झाले आहेत एम एस सी शुगर टेक्नॉलॉजी सेमिस्टर फोर्थ एम एस सी अल्कोहोल टेक्नॉलॉजी सेमिस्टर थर्ड अँड फोर्थ एम एस सी अप्लाइड स्टॅटिस्टिक सेमिस्टर फोर्थ एम एस सी टेक्नॉलॉजी सेमिस्टर फिफ्थ अँड सिक्स बी आय डी सेमिस्टर सेवन अँड एट या आठ परीक्षांचे निकाल घोषित झाले आहेत या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत आणि सदर पथकाकडून परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गैरप्रकार म्हणून प्रत्यक्ष नोंद करून परीक्षा प्रमाद समितीमार्फत नियमानुसार कारवाई विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे आणि पुन्हा एकदा परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणेच परीक्षा द्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव यांनी केले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद